नमस्कार मित्रांनो, तर मी सचिन पाटील आज पुन्हा एकदा तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन चाललो आहे की तुम्ही निश्चितच ते ठिकाण बघण्यासाठी इथे याल। तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की इथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्या गणपतीच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर अक्षरशः पाण्यावर तरंगणारं मंदिर आहे। तर हे मंदिर तुम्हाला निश्चितच बघायचं असेल तर तुम्हाला गव्हाणफाटा आणि बेलापूर ह्या हायवेच्या रस्त्यामध्ये एक मोरावे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये समुद्रामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे। तर निश्चितच तुम्ही इथे या आणि हे मंदिर बघा। तर चला आपण जाऊया ह्या मंदिर बघण्यासाठी। तर आपण आता आलेलो आहोत उल्वे नोडच्या पुढे, हे एक मोरावे गाव आहे। तर रस्त्यामध्ये दोन तीन मंदिरे आहेत, सर्वप्रथम ती आपण मंदिरे बघूया आणि नंतर पुढचा आपला प्रवास करूया। तर हे मला इथे जे आपण गणपतीचं मंदिर पाहायला चाललेलो आहोत, तर रस्त्यामध्ये दोन तीन मंदिरं आहेत, त्यांचेही आपण इथे दर्शन घेऊया। कारण की मी जेव्हा ते गणपती बघायसाठी गेलो होतो तर त्यांचा आजचं टायमिंग 11:30 आहे, 11:30 त्यांच्या दरम्यान, कारण की समुद्राला जेव्हा भरती येईल तेव्हाच होड्या आपल्या ह्या समुद्रामध्ये जातील आणि ते जे मंदिर आहे ते समुद्रामध्ये मंदिर आहे। तर तत्पूर्वी आता तर मला तेवढे 10 आहेत, तर मला इथे 11:30-11:30 दीड तास काहीतरी टाईमपास करावं लागणार आहे। तर त्यासाठी मी इथे दोन तीन मंदिरं आहेत, तर सर्वप्रथम ती मंदिरे बघतो मी। हे एक लांगेश्वर शिवमंदिर आहे, तसंच इथे पुढे ही एक मंदिर आहे। तर हे अजून एक मंदिर आहे, गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट लांगेश्वर मोरावे बामणडोंगरी असं हे मंदिर आहे। पुढं ओम नमः शिवाय महादेवाचं हे मंदिर आहे आणि खूपच सुंदर पार्किंगची व्यवस्था पण आहे इथं आणि चांगली मोकळी जागाही आहे। तर आपण जाऊया आणि 11:30 आपल्याला इथे थांबायचं आहे। तर आपण हे जे मंदिर आहेत ह्यांचे आपण दर्शन घेऊया। मित्रांनो, आपण आता जाऊया। आपले आता हे जे महादेवाचं दर्शन होतं, गणपतीचं दर्शन होतं, गुरुदत्ताचं दर्शन होतं झालेलं आहे, तर आपण आता आपल्या मेन स्पॉटवर जाऊया, पाण्यात तरंगणारं गणपतीचं मंदिर पाहण्यासाठी। कारण की अंगारकीचं आज संकष्टी आहे, त्याच्यामुळं आज तिथे थोडंसं मला असं वाटते गर्दी पण असेल,
तर चला आपण निघूया, कारण की आता 11:30 वाजलेले आहेत आणि खरोखर आता भरती आलेली असेल. तर चला आपण निघूया. जय तो उंदीर मामा तर आला, हे उंदीर मामा तर राहिला, गणपती बनवायला पाहिजे गणपती, त्यालाच गणपतीच्या सारखा नाच. मित्रांनो, आता पाण्याची भरती थोडीशी वाढत चाललेली आहे, म्हणजेच मी म्हणाल्याप्रमाणे हे आता जे पाणी आहे ते पाणी ह्या मंदिराच्या मला तर वाटते पायथ्यापर्यंत. तर मला आत्ताच थोडीशी माहिती मिळाली आहे की जी मंदिराची पायरी आहे त्या पायरीपर्यंत हे पाणी पोचतं. तर हे जे मंदिर आहे
हे मंदिर पण या मोरावे गावातील ग्रामस्थ जे आहेत तेजस म्हात्रे, शरद म्हात्रे आणि रितेश म्हात्रे ह्या तिन्ही बंधुराजांनी आपल्या वैयक्तिक स्वतःच्या खर्चांनी हे मंदिर बांधलेलं आहे. तसेच जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा इथे कुठलेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे. तुम्ही होडीने या, तुम्हाला होडी सुविधा पण मोफत आहे. तसंच तुम्हाला इथे पाण्याची सोय आणि तुम्हाला प्रसाद ही तुम्हाला मोफत दिला जातो. त्याचप्रकारे तुम्हाला इथे भजन कीर्तन पण ऐकायला भेटेल. तर खरोखरच एक चांगलं हे स्थळ आहे. तुम्ही निश्चित तिथे या आणि भेट द्या. तुम्ही हे जे मोरावे गाव आहे, एक छोटंसं गाव आहे, एक डेव्हलप आता होत चाललेलं गाव आहे, तर निश्चितच एक गणपतीचं सुंदर आणि चांगलं मंदिर आहे. तुम्ही इथे आपल्या फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. तर जास्त करून हा जो मंदिर आहे तो संकष्टीच्या दिवशी तुम्हाला इथे गर्दी भरपूर दिसते. तर निश्चितच मी सचिन पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हे गणपती एक पाण्यावर तरंगणारं मंदिर, गणपतीचं मंदिर म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. धन्यवाद. तर खरोखर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर लाईक करा आणि तुम्ही निश्चितच इथे या आणि इथे भेट द्या. धन्यवाद.